सवारी जरी असन मी डोमडी जरी असन तरी हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले। आज एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की शब्द दिला तो पूर्ण करण्याचा ताकत आणि ती संस्कृती राष्ट्रसंतांनी आणि भैयासाहेबांनी आमच्या अंगांगात पेरलेली आहे। तुमची फक्त मी कृतज्ञताच मानू शकते। माझ्या प्रत्येक लढाईमध्ये प्रत्येक युद्धामध्ये माझ्या काही कुटुंबातल्या लोकांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला पण तुम्ही माझं कुटुंब म्हणून माझ्या सोबत राहिलात आणि सदैव तुम्ही माझ्या सोबत आहात याचा मला विश्वास आहे। राजकारणामध्ये आपण यायचं असतं ते समाजकारणासाठी काम करण्यासाठी शेवटच्या नारायणापर्यंत आपण पोचू शकलो पाहिजे ह्याच्यासाठी खोटं बोलायसाठी आणि नाटक आणि नौटंकी करण्यासाठी नाही। म्हणजे आम्हाला तरी हे शिकवलं गेलं। मला आठवतं माझे काका काही लोकांना इथल्या लोकांना आठवत असेल त्यांच्याजवळ जर नवीन शर्ट असलं ना आणि ते जर फिरायला कुठेतरी गेले तर ते नवीन शर्ट दुसऱ्या कोणाच्या सदरात दुसरं कोणीतरी घातलेला राहाय आणि काकाजवळ फाटकं शर्ट राहाय। शेवटी एक दिवस त्यांना म्हटलं मी काय काका तुम्हाला नवीन आणून दिलं की तुम्ही फाटकंच घालतात। अरे बेटा आपलीच माणसं आहे ना। तुम्ही भैयासाहेबांजवळ गेलात कधी त्यांना काही मागितलं तर त्यांनी स्वतःच्या खिशात नसलं तरी अय मला जरा 5000 रुपये पाहिजे देतो का माझ्या मित्राने द्यायचा हा स्वभाव त्यांचा होता। आणि त्याच अनुषंगानं आम्ही तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करतोय। आम्हाला 1 रुपया मिळाला तर 90 पैसे तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे हाच एक प्रयत्न असतो। आणि सातत्यानं शेतमजूर असो शेतकरी असो माझी अंगणवाडी ताई असो माझी मदतनीस ताई असो महिलांचे विषय असो विजेचे प्रश्न असो हा मी ऐकलं असते हरमन कंपनीमध्ये म्या आणली अशी हिरोईन बोलून गेली। अव खोटं बोलणं सोड ना बाय उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते ना आणि हरमन कंपनीचा जो मालक आहे ना तो काँग्रेसवाला आहे तो काँग्रेसवाला आहे। तू काय बोलतेस माय बरं पण मले काही तुले बोलायचं तू जेवढ्या खालच्या पातळीवर जाते तेवढ्या खालच्या पातळीवर मी जाऊच शकत तुले वैन मानलं तू आमच्या भावाशी लग्न केलं तू कुठली आहे तू काय केलं तुझी जात कोणची तुझा बाप कोण मला काहीच काढायचं नाही मा बाप काढला तर तुझे खाल उतरल्याशिवाय मी राहणार नाही एवढं लक्षात या भाऊ आहे बळवंतराव यायचे बळवंतराव प्रत्येक स्तरावर बळवंतरावनी काम केलेलं आहे। अजून आमचं नक्की नाही म्हणजे आपलं नक्की नाही काँग्रेस तिकीट देते नाही देत पण एक प्रयत्न आहे की खऱ्या माणसाला तिकीट दिली पाहिजे हाव की नाही आणि सरपंच राहायला म्हणते ग्रामपंचायत मेंबर राहायला म्हणते जिल्हा परिषद मध्ये होता म्हणते सभापती होता म्हणते आणि आमदारी झाला आता भयदान असन काय आवत तू गोरी जरी असन मी डोमडी जरी असन तरी हम काले हैं तो क्या हुआ दिलवाले। आणि भाऊ आहे माया खरा आहे सच्चा आहे पाठीशी उभा आहे मायापेक्षा वयानं मोठा आहे माया भाऊ आणि माया भावाले फक्त तो गरीब आहे म्हणून काही बोललीस ना तर तुझी कान तुझ्या नवराची कान तुझ्या खानदानाची काय इज्जत उतरल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगतो। अरे काही बोलू नाही चप्पल उचलला म्हणते कायले चप्पल उचलणार आहे मोठा भाऊ आहे म्या उचलन त्याची चप्पल तुम्हाला उचलून दाखवू काढो बरं तो आता भाऊ मोठा भाऊ आहे त्याची चप्पल उचलायले का जाते आपण बाय बाप आपण आई बापाची चपला उचलतो की नाही मोठा भाऊ बापाच्या ठिकाणी असते आज माझा बाप नाही पण या माझ्या बापाच्या ठिकाणी होय तुम्ही माझा मान सन्मान याचा मान सन्मान कराल की नाही कराल। निरंजन दादा बोलून गेले वैभव आणि वैभवची टीम योगेश शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष खरोखर तुम्ही म्हणजे मला शब्द उरलेले नाही तुमची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी। आता जास्त बोलत नाही खूप काम करायचंय खूप लढायचंय काम करायचंय अजून काम करत राहायचंय अजून जास्त काम करायचंय
मरेपर्यंत काम करायचं आहे आणि तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण करायची आहे. या अनुषंगाने भारत जोडो यात्रा आपण काढलेली आहे, संवाद यात्रा काढलेली आहे. तुमची साथ मला पाहिजे. मला तर धमक्या येत असतात, मारायची धमकी दिलेली आहे. म्हणे कोथडे काढू म्हणे जसे कोणाचे काढले, दाभोळकरांचे कोथडे काढले तसे काढून तर पाय बाप होय ना माय, हे होय ना बाप लोक सारे, तू पाय काय करतो, तो कोण मले हात लावू शकत नाही याचा विश्वास मला आहे. कारण तुमचा सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. म्हणजे कृतज्ञता व्यक्त करते. थँक्यू, खूप आभारी, खूप खूप आभारी. तुमची शेवटच्या श्वासापर्यंत काम करत राहील एवढंच तुम्हाला आश्वासन देते. आणि तुम्ही जर साथ दिली तर पुढच्या वेळेला महाराष्ट्र हातात गेल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलते आणि सांगते. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.